नमस्कार, मी ऋतुजा नावरकर कल्याणमध्ये राहते. सध्या अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आज मी सावरकरांची भाषाशुद्धी चळवळ या विषयावर थोडे बोलणार आहे. माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अंबुजातही पैसाशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीत. संत ज्ञानेश्वरांच्या ओवी ऐकताच माझ्या मराठी भाषेचा आणखी अभिमान वाटतो आणि मान ताप होते. पण मग जेव्हा आजूबाजूला बघते तेव्हा एक प्रश्न पडतो की खरंच आपण आपल्या मराठी भाषेचा दर्जा टिकवला आहे का? जसं रंगात रंग मिसळल्यावर एक वेगळाच रंग तयार होतो, तसंच काही या पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपली मराठी मायबोली कुठेतरी हरवली गेली आहे असे वाटते. यावेळी सुरेश भटांच्या काही ओळी आठवतात. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्याच घरी हाल सोसते मराठी, हे असंख्य खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तप्त फोडते मराठी. स्वातंत्र्य हिंदवी स्वराज्य स्थापित केल्यानंतर शिवरायांनी आपल्या विद्वान अमत्य वर्गातील रघुनाथ पंडित नामक विख्यात पंडिताला आज्ञा केली की येवण भाषेच्या वर्चस्वाने अगदी लुप्तप्राय झालेल्या आपल्या स्वकीय विविध भाषेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बहिष्कार शब्दास संस्कृत प्रतिशब्द असलेला राज्यव्यवहारापुरता एक कोश तयार करावा. आणि रघुनाथ पंडितांनी त्या अनुरूप राज्यव्यवहारापुरता एक कोश रचित केलेला आहे. आज मराठी माणसाला मराठी माणसाशी मराठी भाषेत बोलायला लाज वाटते. ही दुर्दैवी वस्तुस्थिती आज आपण महाराष्ट्रात अनुभवत आहोत. यू नो, यू सी हे शब्द मराठी वाक्यात आले नाहीत असं होत नाही. अशा परिस्थितीतही अनेक राजकारणी मंडळी मराठी माणसामधलं मराठी प्रेम जागवण्याचा प्रयत्न करतात. व त्याही पेक्षा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या भाषाशुद्धीच्या विचाराचा आज विचार व्हायला हवा आहे. संवादाचे माध्यम आणि अभिव्यक्त होण्यासाठीचं साधन म्हणजे भाषा का? तर नाही. भाषा ही संस्कृतीचे द्योतक असते, संस्कृतीचे वाहक असते. संस्कारातून संस्कृती प्रकट होते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होत असतात. मराठी भाषेवरती अनेक वर्ष आक्रमण होत होती, त्यामुळे अनेक परकीय शब्द मराठी भाषेमध्ये समाविष्ट झाले. बघायला गेलं तर हवा, जमीन, बर्फी, अत्तर, तवा हे शब्द मराठी नाही, ते अरबी आणि पारसी भाषेतून आले. आज ते अनेकांना सांगितल्याशिवाय कळणार देखील नाही. आजही इंग्रजी शब्द मराठी भाषेत आल्याने मराठी भाषा संपन्न झाली असे अनेक भाषा तज्ञही म्हणतात. पण सावरकरांना हे मत मान्य नव्हते. त्यांनी 1924 सालापासून केसरीच्या माध्यमातून एक लेख माळा लिहायला सुरुवात केली. त्यात ते त्यांचे विचार ठामपणे मांडलेले आहेत. याच विषयावरती दत्तवामन पोतदार आणि सावरकरांमध्ये झालेला वादही खूप प्रसिद्ध आहे. परकीय शब्द आत्मसात करून ती पचवून देणे म्हणजे आपल्या भाषेची विजय चिन्ह नाहीत का? असा प्रश्न दत्तवामन पोतदारांनी सावरकरांना विचारला. त्यावर सावरकरांनी उत्तर दिले होते की नाही, ती आमच्या भाषेची विजय चिन्ह नाहीत, ती तर आमच्या भाषेच्या अंगावर लागलेल्या जखमा आहेत. आणि सावरकरांचं हे म्हणणं एका अर्थाने बरोबरच आहे ना, कारण आपल्याकडे जर शब्द उपलब्ध असताना आपण इतर भाषेचा आधार का घ्यावा? आपण बोलतो हयगय करून, कधी कधी निरुपाय म्हणून आणि इतर वेळी ऐट म्हणून परकीय शब्द बोलण्यात लिहिण्यात वापरतो. ते जितकं जास्त वापरले जातात तितके त्या अर्थाचे आपले शब्द मागे पडतात आणि पुढे पुढे त्या शब्दापासून तो अर्थच कळत नाही. आणि ही शब्द आपलीच झाली आहे असं खूप ममत्व देखील वाटू लागतं. आणि ही शब्द आपल्या भाषेच्या हाडी माशी रुतून बसतात असं विश्लेषण सावरकरांनी केले. स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं म्हणजे ओरस मुलांना मारून दुसरी मुलं दत्तक घेण्यासारखं आहे. तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नाही, तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवण्याचा मार्ग नव्हे. आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे, तिला हवेवरून इंग्रजी, पारसी इत्यादी भाषांमधून शब्द घेणे म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीची कप हाती घेण्यासारखं नाही का? असा प्रश्न सावरकरांनी उपस्थित केला. आणि अनेक परशब्दांना संस्कृतच्या माध्यमातून प्रतिशब्द तयार केले, अनेक शब्द सुचवले. तर अनेकांना हे शब्द किचकर आहेत असं वाटत होतं. पण दिनांक, महानगरपालिका, महापौर, नगरपालिका, प्राध्यापक, हुतात्मा, दूरदर्शन हे शब्द सावरकरांनी सुचवलेले आहेत. आणीला व नी हे शब्द सुद्धा सावरकरांनीच दिलेले आहेत. नंतर 1937 साली सावरकरांची स्थलपदेतून सुटका झाली. त्याआधीच 1924 सालापासून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी भाषाशुद्धी चळवळ ही चळवळ सुरू केली होती केसरीच्या माध्यमातून.
कोल्हापुरात असताना त्यांच्या स्वागतासाठी अनेक मिरवणुका वगैरे काढल्या होत्या. त्याचवेळी हंस कोल्हापुरातील हंस पिक्चर्स नावाच्या एक चित्रपट संस्थेनेही देखील त्यांना त्या संस्थेमध्ये आमंत्रित केले होते. त्या चालकाच्या आगमनानिमित्ताने सावरकर तिकडे गेली आणि तिथे त्यांनी तिथे बऱ्याच इंग्रजी पाट्या बघितल्या, इन आउट गेट. तिथे त्या भाषाशुद्धीच्या दृष्टिकोनातून त्या चालककर्त्यांना विचारलं की याच्याऐवजी ह्या इंग्रजी पाट्याऐवजी आपण इथे मराठी शब्द लावू शकतो का. तर त्या चालकाने अतिशय नम्रपणे सावरकरांनाच विचारले, विनंती केली की तुम्ही याच्यावरती स्वकीय शब्द सुचवा आणि आम्ही तिचा प्रचार करूया. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला शेकडो शब्द दिलेले आहेत, पण असं असताना देखील त्यांना परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा ही संपन्न असावी, शुद्ध असावी हाच त्यांचा हेतू होता. मराठी भाषेतील त्यांचे हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेला भाषा शुद्धीची खरंच आजही तितकीच गरज आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिन आणि त्यालाच लावून असलेल्या मातृभाषा दिनानिमित्त आपण मातृभाषा जतनाचा वसा पुढे चालवला पाहिजे. धन्यवाद.